नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी बोंबील आणि लसणाची एकदम चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार रे। आहे आणि ही जी रेसिपी आहे ना ही मला कुणी कमेंट करून सांगितले की तुम्ही मला बोंबलाच असं जेवताना तोंडी लावायसाठी काहीतरी दाखवा आता पुष्कळ रेसिपी आहेत मी अपलोड केलेल्या पण आता ही एक तुम्हाला जर वेगळी दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि हे तुम्ही सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आता हे जी बोंबिल घेतली आहेत का ना हे बारीक बोंबील आहेत बघा तर ह्याच्यामध्ये ना असं बघा अशा पद्धतीचे बोंबील बारीक आहेत पूर्ण साफ करून घेतलेले आणि ह्याच्यात एकदम बारीक असा कन्नाट असतो जेव्हा आपण तोंडी लावायसाठी कुठली पण वस्तू बनवतो ना त्यासाठी सगळ्यात खास म्हणजे बारीक बोंबील घ्यायचे आणि कालवण वगैरे करायचं असेल सुक्की भाजी करायची असेल तर मोठे बोंबिल केले घेतले तरी चालतात कारण ते भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक कन्नाटा असतो तो तुम्हाला जेवताना पण तुम्ही काढू शकता अगोदर पण सोडून काढू शकता हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे गरम पाण्याने हे जी बोंबिल आहेत ना तर तुम्हाला विचार पडला असेल किती बोंबील आहे तर हे बोंबिल कन्हे पंधरा ते सोळा आहेत बारीक आकाराचे होते जे तोंड आणि शेपटी काढून अशा पद्धतीचे तुकडे करून घेतलेले तर ह्यात काय करायचे आपल्याला पाणी टाकायचं आहे ही कोमट पाणी आणि हे जे आहे ना चांगलं असं चोळून चोळून आपल्याला साप धुवून नितळून घ्यायचे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ना असं बघा चाळणीमध्ये मी पूर्णपणे असं पसरून ठेवलेलं आहे जर कॉटनच्या कपड्यावर जरी थोड्या वेळ ठेवून जर पाणी नुसतं त्या मी काढलं तरी पण चालेल आता हा लसून घेतलेला आहे बघा हे दोन गड्डी लसून आणि लसून बारीक असला तरी चालेल किंवा मोठा असला तरी चालेल ह्याची साल काढायची नाही आहे आपल्याला तर ह्याला काय करायचं मी तुम्हाला दाखवते आता हे बघा किचनच्या कट्ट्यावर मी हा लसून ठेवलेला आहे आणि ह्याला आपल्याला फोडून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीत आतपर्यंत फुटला पाहिजे बघा असा लसूण मी सगळा बघा फोडून घेतलेला आहे आता ह्याच्या बरोबर मी अजून एक गोष्ट घेणार आहे ते म्हणजे बघा हे सोडे आहे ते सोडे म्हणजे काय माहितीये का छोट्या आकाराचा प्राऊन्स असतो ना तो सुकवतात तर ह्याला काय केलेलं आहे माहितीये का मी एक दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि ह्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे जर हे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल फक्त बोंबलाच करा मस्त लागेल तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे आता ह्याच्यामध्ये पहिला लसून टाकायचा कारण का पण सांगते की हे जी लसणाची जी चव लस आहे ना ती पूर्ण मुरल आता हे एक दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे दोन मिनटं असं फ्राय करून घेतलं ना असा कलर थोडासा आला पाहिजे आणि लसूण फोडून घ्या नाही जर फोडला ना तर हा उडेल विडेल ही लक्षात ठेवा बघा अशा पद्धतीत क्रिस्पी झाला पाहिजे आणि आता हा मी काढून घेते बघा असा आतपर्यंत चांगला भाजला गेला पाहिजे म्हणजे आपल्याला खाता येतो असा फुटला पाहिजे चांगला आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी बोंबील गॅस बारीकच आहे गॅस काय वाढवलेला नाही बोंबलाचं बघा पूर्ण पाणी निसळलेलं आहे लक्ष देऊन करा कारण की जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर अंगाव वगैरे उडेल आता ह्याच बोंबलाच्या ह्याच्यामध्ये मी हे सोडे पण टाकणार आहे सोडे चांगले सॉफ्ट झालेले आहेत भिजत घालायचे अर्धा तास जरी घातला तरी चालेल असेल तर घाला नसेल तर नाही घातला तर चाला आता ह्या जे बोंबलाचा कलर आहे ना गोल्डन झाला पाहिजे बघा कुरकुरीत झाला पाहिजे गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे कारण की तेल आपलं कडक गरम होतं जर तुमचं तेल कडक गरम जर नसेल तर मग मिडियम गॅसवर आणि फास्ट गॅसवर जरी तुम्ही केलं तरी पण चालेल बघा एकदम असं कडक क्रिस्पी असं गोल्डन कलर भाजून घेतलेलं आहे फक्त कोणतीही गोष्ट यातली जळून देऊ नका कारण गोल्डन कलर म्हणत म्हणत तुम्ही असं लाल एकदम जर कराल तर जळल त्यासाठी लक्ष देऊन करा बघा किती मस्त कलर आलेला आणि एकदम कुरकुरीत लागतात हे पण मी लसणाच्या बाजूला काढून घेणार आहे सोडे आणि बोंबील एकत्रच आहेत हे काढून घेतलेले आहेत बघा आणि जास्त असं तेलकट बिलकट होत नाहीयेत कोरडे कोरडे होतात जवळ गरम आहेत का नाही तर आपल्याला असं थोडे साधारण वाटतात तेलकट आहे पण एवढं तेलकट होत नाही बघा लसूण हे साईडला काढलेलं आहे आणि सोडे आणि बोंबील मी साईडला काढले कलर बघा किती मस्त आला अशा पद्धतीत भाजून घ्यायचं करपून देऊ नका फक्त गॅस करणार आहे बंद आता मी कारण आपलं तळून झालेलं आहे तेल आपलं चांगलं गरम आहे तर त्यात मी टाकणार आहे थोडासा कडीपत्ता हा कडीपत्ता आपल्याला कुरकुरीत एकदम करायचे व बघा तेल गरम असल्यामुळे ना बघा एकदम कडक असा होतो लगेच काय जास्त वेळ लागत नाही ह्याच्यामुळे काय होतं चव छान येत ना तर तुम्ही लसणाबरोबर बी थोडासा भाजला तरी पण चालेल त्याचा पण चव त्याच्यामध्ये उतरत हे पण मी काढून घेते वाडगं घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया बघा किती कडक आहेत कुरकुरीत एकदम आणि तुम्हाला मी बोलली होती की त्याला तेल राहत नाहीये जर तुम्हाला तसं वाटलं ना तर एकदा कागदावर वगैरे पेपरवर काढून जरी घेतलं तरी चाललं तर ह्याच्यात आपल्याला टाकायला ता साहित्य बघा छोटा अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे छोटा अर्धा चमचा चॅट मसाला चव्यानुसार मीठ कारण आपण जेव्हा बोंबील स्वच्छ चोळून चोळून धुतो ना तर मीठ जातं तर त्यामुळे थोडं तरी खरट असतं तर चव बघून तुम्ही मीठ टाका आता हे मिक्स करून घ्यायचे बघा किती कडक झालेले आहेत पण जेव्हा आपण जेवतो ना तर हे थंडीच्या दिवसात काय होतं माहितीये काय काय असं का? का? वेगवेगळं खायची इच्छा होती तर अशी मला कमेंट आली होती की तुम्ही काय करून दाखवू शकता का तर त्यांना मी पहिल्या पण रेसिपी पाठवल्या होत्या बोंबिल जी मी फ्राय वगैरे केलेल्या रेसिपी आहेत माझ्याकडं त्या पाठवलेल्या आहेत तर त्यांना जरा वेगळं काहीतरी पाहिजे होतं तर बघा अशा पद्धतीत तुम्ही करून खावा थंडीच्या दिवसामध्ये ना लसूण पण खाल्ल्याला चांगला असतो आणि शरीरासाठी पण आपल्याला चांगला असतो आणि जेवताना अशा काही गोष्टी जी बोंबील असतात ना ते आपल्या कमरेसाठी पण चांगले असतात तर तुम्ही खाऊन बघा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा